जालना के परतुर में एक गली को पाकिस्तान स्ट्रीट कहा जाता है। इस प्रकार की परतुर नगर पालिका की कर वसूली की रसीद सामने आई है। वर्तमान में परतुर नगर पालिका कांग्रेस के नियंत्रण में है। इसके अलावा इससे इस मौके पर नगर पालिका के अराजक मामले भी सामने आए हैं। इस बीच परतुर के भाजपा विधायक बबन राव लोणीकर ने सवाल किया है कि क्या कांग्रेस परतुर में पाकिस्तान बनाना चाहती है और इस घटना का विरोध किया। लोणीकर ने मांग की है कि दोषियों के खिलाफ देशद्रोह का मुकदमा दर्ज किया जाए। परतूरची नगरपालिका गेल्या 25-30 वर्षापासून काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आहे, एक हाती सत्ता आहे। या नगरपालिकेनं चक्क परतूर शहरामध्ये एका गल्लीला पाकिस्तान गल्ली असं नाव दिलं आहे। या वार्डातल्या या गल्लीतल्या लोकांना नगरपालिकेच्या लेटर पॅडवर मालमत्ता कर वसुलीच्या नोटिसा आल्यात आणि या नोटिसावर प्रत्येकाला पाकिस्तान गल्ली असं लिहिलं आहे। म्हणजे काँग्रेस पार्टीला काय साध्य करायचं आहे किंवा या ठिकाणच्या सीओंना काय साध्य करायचं आहे? महाराष्ट्रात परतूरला पाकिस्तान निर्माण करायचं आहे का? या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। राष्ट्रभक्त असणारे मुसलमान कदापिही परतूर शहरातल्या या गल्लीला पाकिस्तान गल्ली असं मान्य करणार नाही। मुस्लिम समाजसुद्धा या घटनेचा निषेधच करेल। काँग्रेस पक्षाला काय साध्य करायचं आहे? विकासाचे प्रश्न आहेत ना, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, विकासाचे प्रश्न आहेत, भूमिगत गटारचे प्रश्न आहेत। मी तर या शहरामध्ये मंत्री असताना 350 कोटी रुपयाची कामं केलीत, मात्र नगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस हादरलेली आहे, भयभीत झालेली आहे आणि त्यांनी मुद्दाम होऊन हा खोडसाळपणा केलेला आहे। पाकिस्तान गल्ली नाव दिलेलं आहे। पाकिस्तान गल्ली नाव देणाऱ्यावर देशद्रोहाचा खटला भरला पाहिजे आणि त्यांना जेलमध्ये डांबलं पाहिजे, अशा प्रकारची मागणी मी आज जिल्हाधिकारी आहेत, जिल्हा पोलीस प्रमुख आहेत यांच्याकडे केली आहे।